आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. राम जन्मभूमीमध्ये अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा आणि या प्रश्नी सरकारनं अध्यादेश काढावा अशी भूमिका विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं घेतली आहे. याबाबत जागृतीसाठी देशभर हुंकार सभेचं आयोजन केलं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून 15 डिसेंबर रोजी श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकात धर्मसभा आयोजित केल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाहक डॉक्टर राजेश पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. या सभेच्या प्रचारासाठी 13 डिसेंबर रोजी शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असल्याची माहितीही डॉक्टर पवार यांनी दिली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शहर मंत्री सोमेश्वर वाघमोडे, बजरंग दलचे संयोजक सुजित कांबळे, अमोल शिरगुप्पे, आनंदा मकोटे, सर्जराव कुंभार आदी उपस्थित होते. उभी करण्यात आली की हा प्रश्न न सुटता असाच प्रलंबित राहावा. देशाची जी स्थिती 1528 पासून हा देश केलेला नाही असं वाटतं. गेली अनेक दशकं होऊ नये असा प्रयत्न या शक्ती सतत करत राहतील. दोन समुदायांमध्ये हे एक प्रकारचं चालू आहे. हे सगळं बघता असं लक्षात येतंय की न्यायालयाकडून नजीक